नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आमच्या शाळेत वाचन उपक्रम नेहमी राबवला जातो कोरोना काळात कोरोनानंतर कोरोना काळात पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तकं विद्यार्थ्यांनी वाचली आणि कोरोनानंतरही शाळेमध्ये दर शनिवारी पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं जातं त्यामुळे विद्यार्थी पुस्तकांचं वाचन करतात त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आता आपण या विद्यार्थ्यांशी संवाद साधूया बालमित्रांनो तुम्हाला ही पुस्तक वाचायला आवडतात हो ओंकार तू कोणतं पुस्तक वाचलं रे पावसा दाखव आम्हाला ते पुस्तक ये रे रे पावसा आणि दुसरं कोणतं आहे वाचलं तू बर काय फायदा झाला तुला त्याच्यामुळे मला वाचण्यामुळे आवड निर्माण झाली माझा आत्मविश्वास वाढला आत्मविश्वास वाढला समृद्धी तू कोणतं पुस्तक वाचलं आईसाठी गजरा आणि भूमातेचे पुत्र छान तुला काय फायदा झाला हे वाचनामुळे मला वाचनाने चांगले ज्ञान मिळाले लेखन आले वाचन करता आले नाईस आणि ही पुस्तकं तुम्हाला घरी दिल्यावर तुमचे आई वडील भाऊ बहीण वाचतात हो शाबास वैष्णव तू कोणतं पुस्तक वाचलं दाखव आम्हाला ते पुस्तक छान दाखव चांगलं इकडं सीमाची परसबाग आपल्या शाळेत परसबाग आहे तुझ्या घरी परसबाग आहे तुला काय फायदा झाला पुस्तक वाचण्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली लेखन लेखन येऊ लागलं तर ही पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतात अनुष्का तू पण तर वाचलं का गोल गोल गुलगुले चल आपले पाणी बनवले बर तुला काय उपयोग झाला हे पुस्तक वाचून नेहमी वाचणार आज समग्र शिक्षा प्रणालीची पुस्तकं यांचं प्रदर्शन भरवलं जातं आणि विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके वेळोवेळी उपलब्ध करून दिली जातात की असं प्रदर्शन मुलांना तुम्हाला आवडतं ना तर आपण असं नेहमी पुस्तकांचं प्रदर्शन भरवतो आणि तुम्हाला वाचायला पुस्तकं देतो आता तुम्हाला ही पुस्तकं घरी पण देणार आहे आणि तुम्ही आता वाचणार ना कायम वाचणार ना धन्यवाद